शिपर पाहिती डझन भाग दोन पियर सॅरो आमची गाडी आता आम्ही ज्या घरात राहतो ते घेताना डॅडींनी त्या घराचे आमच्या पुढे जे वर्णन केले त्यामुळे आम्ही बरेच नाराज झालो होतो ते म्हणाले होते हे पहा एवढा मोठा संसार चालवायचा म्हणजे मोठं कठीण आणि खर्चाचं काम आहे अन्न वस्त्र डॉक्टरची बिलं तुमच्या हौसा मौजा यामुळे मी अगदी रंक होतो त्यामुळे या घरापेक्षा जास्त चांगलं घर घेणं मला काही परवडणार नाही तेव्हा हेच घर नीट सजवून आपण गोड मानून घ्यायचं त्यावेळी आम्ही रोड आयलंडमधील प्रॉव्हिडन्स या भागात राहत होतो तिथून पर्यंत जात असताना वाटेत दिसेल त्या मोडक्या तोडक्या घराकडे बोट दाखवून डॅडी म्हणत आपण घेणार आहोत ते घर जवळजवळ असंच आहे फक्त त्याची दारखिडक्या यांच्यापेक्षा जास्त मोडलेल्या आहेत आणि अंगण जरा लहान आहे मॉन्टक्यरमध्ये आम्ही शिवल्यानंतर त्यांनी त्या गावातील अगदी बकाल वस्तीतून गाडी घेतली व एका ओसड घरापुढे थांबवली या घरात राहायला भूते सुद्धा तयार झाली नसती चला उतराखाली आला आपलं घर डॅडी बोलले तुम्ही आमची चेष्टा करताय खरं ना मम्मीने आशेने विचारलं चेष्टा कसली आली आहे हेच आपलं घर का आवडलं नाही तुम्हाला आवडलं असेल तर आम्हालाही पसंत आहे मम्मीने नेहमीप्रमाणे डॅडींना पाठिंबा दिला शी हे काय घर झालं इथं झोपडपट्टी अर्नेस्टाईननं आपलं मत सांगितलं मी आपल्या मम्मीशी बोलत होतो बाईसाहेब आपलं मत मी विचारलं नव्हतं आपण आमच्या संभाषणात मध्ये मध्ये नाही बोललात तरी चालेल डॅडींनी अर्नला चापले अर्नेस्टाईन ते घर पाहून इतकी नाराज झाली की तिने सरळ सांगितलं तुम्ही खुशाल आनंदाने राहा या घरात पण काय वाटेल ते झालं तरी मी नाही राहणार मला कोणी लाख डॉलर्स दिले तरी मी पण नाही राहणार मार्थाने अर्णजी री ओढत म्हटले मम्मी त्यांना दटावून म्हणाले गप्प बसा तुमच्या डॅडींना तुमच्यापेक्षा जास्त कळत आपण या घराला छानसा रंग दिला त्याची दुरुस्ती केली साफसफाई केली म्हणजे चांगलं दिसेल हे घर पण छोटी लिली अंतरडायलाच लागली इथे नाही राहायचं म्हणून हे सर्व चालू असताना डॅडी आपले खिस्ते चाचपत होते शेवटी खिशातून एक कागद काढून ते म्हणाले अरे आपण चा? चुकीच्या ठिकाणी आलो वाटत चला रे पोडांनो चला गाडीत आणि मग त्यांनी आम्हाला अडुसष्ट इगल रॉक वे या दो मजली बंगल्यापाशी आणले या बंगल्यात चौदा खोल्या होत्या मागे दुमजली कोठार होते कोंबड्या ठेवायला जागा होती बागेत द्राक्षांचे वेल गुलाबाची झाडे व इतर फळझाडे होती मागच्या घराच्या तुलनेनं हा बंगला आम्हाला भारतातल्या ताजमहालासारखा वाटला पण मग एक शंका आली की डॅडी मगासारखे करतील अरे च्या पत्ता चुकला वाटतं हे नाही हो आपलं घर असे म्हणतील पण डॅडी म्हणाले मुलांनो तुम्हाला मी प्रथमच इथं आणलं असतं ना तर या घरातही तुम्हाला दोष दिसले असते कदाचित हा बंगला तुम्हाला पसंतही पडला नसता पण आधी आपण ते घर पाहिलं तेव्हा तुम्हाला हे ताजमहालासारखं वाटलं कळलं ना आम्हाला अगदी छान कळलं होतं आम्ही या बंगल्यात राहायला आलो त्याआधी वर्षभर डॅडींनी गाडी घेतली होती आमची ती पहिलीच गाडी होती आणि त्या काळात गाडी म्हणजे नवलाईची वस्तू असायची गाडी घरी आणली ती सुद्धा आम्हाला विस्मयाचा धक्का देऊनच आपण गाडी घेणार असल्याचे डॅडी चुकून सुद्धा बोलले नाहीत एकदा त्यांनी आम्हा सर्वांना फिरायला नेले फिरत फिरत आम्ही एका गॅरेज पाशी आलो तिथं आमची गाडी आम्हाला घरी न्यायला तयार ठेवली होती वास्तविक डॅडी यंत्रज्ञ होते गुंतागुंतीची यंत्र परत निराळ्या प्रकारे जोडून ते यंत्र चालवायला लागणारे मानवी श्रम कमी कसे करता येतील हे पाहणे हास्तर त्यांचा व्यवसाय होता पण कसे कळून जाणे त्यांना स्वतःच्या मोटारीची रचना सुधारता आली नाही ही आमची गाडी राखी रंगाची पियर्स अरो होती तिला साधे दोन व विजेचा एक असे तीन करणे होते कुणाला बाजूला सारायची सूचना द्यायची असली की डॅडी हे तीनही करणे एकदम वाजवायचे इंजिनवर मोठे चौकोणी थंडीच्या दिवसात हे झाकण उघडून आतले पेटकॉक गरम करावे तेव्हा गाडी चालू होईल फार थंडी असली म्हणजे पेटकॉक गरम करता करता पुरे वाटवायचे कारखान्यात गेल्यावेळी ही गाडी पाहून डॅडी तिच्या प्रेमातच पडले पण त्यांचे हे प्रेम एकतर्फी होते डॅडींनी आमच्या या गाडीचे नाव खुळाबाई ठेवले होते ही खुळाबाई बॉनेट उघडून डॅडी दुरुस्तीसाठी आत डोकवायला लागले की त्यांच्या तोंडावर आतले तेल उडवायची डॅडींनी ब्रेक लावायचा प्रयत्न केला की किंचा आयची विचित्र आवाज काढायची आणि गियर बदलताना कर्कश खरखराट करायची खरे म्हणजे डॅडी खूप जोरात गाडी चालवायचे पण नीट चालवायचे नाहीत वेगाने गाडी चालवून ते नेहमी मम्मीला घाबरवून टाकायचे ती पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसायची तिच्या मांडीवर आमची लहान भावंडे डॅडी जोरात गाडी चालवू लागले की मम्मी डोळे गच्च मिटून घ्यायची आणि अधून मधून डॅडींचा दंड पकडून ठेवायची गाडी वरणाशी आली की ती अक्षरशः शरीराची ढाल करून आपल्या जवळची मुले सांभाळायची तिला वाटे आता आपण मरणार किंवा जन्माचे पंगू तरी होऊन बसणार जरा हळू जरा बेतान असं ती सांगायची पण डॅडींच्या काळी ते कितपत जाई कोण जाणे या आमच्या कुळाबाईचे स्टिअरिंग उजव्या बाजूला असल्याने मम्मीच्या डाव्या बाजूला बसणाऱ्या मुलाने आपल्या पुढच्या गाडीला मागे टाकता येईल का हे सांगण्याचे काम असायचे जाऊ दुड दे डॅडी तो ओरडायचा तर मग तुझा हात बाहेर काढून मागच्या गाडीला इशारा दे डॅडी ओरडायचे डॅडींनी असे सांगता क्षणीच मम्मी व तिच्या मांडीवरचे ताणे मूल सोडून बाकीचे सर्वजण जमेल तो हात खिडकी बाहेर काढून मागच्या गाडीला इशारा द्यायचे डाव्या बाजूने पुडून मागून सर्व बाजूकडून आम्ही हात बाहेर काढायचो कारण डॅडींनी आजवर कित्येक कुंपणे तोडली होती कोंबड्याची पिल्ले मारली होती ट्रॅफिकवाले पोलीस आडवे केले होते म्हणून आम्ही सर्वजण सावधगिरी म्हणून हात बाहेर काढत असो पुढच्या सीटवर बसणाऱ्या मुलाने नजर ठेवून एखादी पुढची मोटार मागे टाकता येईल की नाही त्याची सूचना डॅडींना द्यायची ही मूळ कल्पना डॅडींची उरलेल्या कल्पना डॅडींची मोर्टा चालवण्याची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही सावधगिरीसाठी शोधलेल्या होत्या एकाने डाव्या बाजूच्या रस्त्यावरून येणारी मोटार टिळायची दुसऱ्याने तेच काम उजव्या बाजूस बसून करायचे तिसऱ्याने गुडघ्यावरती उभे राहून डॅडींच्या समोरच्या आरशातून पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवर नजर ठेवायची अशी कामे आम्ही वाटून घेतली होती डॅडी डावीकडून एक मोटार येत आहे डावीकडे बसणारा त्यांना सांगे उजव्या बाजून दोन येत आहेत वळणावरून मोटरसायकल दिसत आहे मुले ओरडून सांगायला लागायचे तुमच्या बापावर एवढाही विश्वास नाही का तुमचा सगळं काही दिसत आहे मला डॅडी मुलांच्या ओरड्याने वैतागून म्हणायचे पण खरे तर त्यांना हे सगळे दिसलेले नसे विजेचा करणा डॅडींना विशेष आवडायचा कूक असा त्याचा कर्कश आवाज यायचा हा विजेचा करणा व दोन साधे करणे वाजवायचे पेट्रोलवर पायाने नियंत्रण ठेवायचे हातातले चाक योग्य दिशेने फिरवायचे व वा सिगारेट ओढायचे ही सर्व कामे डॅडी एकाच वेळी करत गाडी घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्रपणे त्या गाडीजवळ नेले इंजिनाचे झाकण उघडून आत गाणारा पक्षी आहे तो पहा असे आम्हाला सांगितले आम्ही इंजिन मध्ये डोकावून पाहत असताना डॅडी हळूच मोटारी जाऊन बसत व वा कर्णा वाजवत कुहूक असा कर्कश आवाज कल्पना नसताना एकदम आमच्या कानाशी झाला की आम्ही इंजिनाभार डोके काढून एकदम खाली उडी मारत बसू त्याबरोबर डॅडी हा 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 करून मोठ्याने हसत व विचारत पाहिलंत का गाणारा पक्षी बाकी उडी काय सुंदर मारत रे तुम्ही नक्की तू तु आत्ता सहा फूट नऊ दशांश इंच उंच उडी मारलीस पै जपली एकदा आम्ही एका सहलीवरून परत येत होतो ही सहल फारच कंटाळवाणी व वा तापदायक झाली शेवटी खुळाबाईंना इंजिनांचा घरघराट गर केला पेट्रोल सांडले आणि अखेर गादी गाडी बंद पडली आधीच आम्ही मुलांनी खूप धुमाकूळ घातला होता त्यात गाडी बंद ती तापलेली डॅडी अगदी थकून घामेजून गेले होते त्यांनी आम्हा सर्वांना गाडीतून खाली उतरायला सांगितले गाडी दुरुस्त करण्याची हत्यार पाठीमागच्या सीट खाली होती ती लवकर काढता येईनात मग डॅडींनी चिडून मागच्या सीटला लाथ मारून हत्यार बाहेर काढली कोट काढून ठेवला शर्टच्या असतण्या वर केल्या आणि इंजे डावीकडचे झाकण वर उचलले मुलांपुढे चांगला किता ठेवावा म्हणून डॅडी सहसा शिव्या देत नसत आज मात्र गाडीला एक शिवी हसडून त्यांनी दुरुस्तीला प्रारंभ केला झाकण उघडून त्यांनी डोके आत घातले आता फक्त त्यांची पाठ व घामाणे भिजून पाठीला चिकटलेला त्यांचा शर्ट एवढेच दिसत होते आमचे कुणाच लक्ष नसताना बिल हळूच गाडीत चढला व त्याने कुहू असा गाडीचा करणा जुरात वाजवला अचानक कांठाला बसल्याने डाडी इतके उंच चकले की त्यांचा तोल जाऊन जमिनीवर पाय सुटले त्यांचे डोके आपटून झाकण पडले व आतल्या गरम पाईपचा चटका त्यांच्या मनगटाला बसला सुर आवाज होऊन मनगडाचे कातडे जळल्याचे आम्हाला कळले कशी बशी त्यांनी स्वतःची त्या इंजिन मधून सुटका करून घेतली आणि कपाळावरून हात फिरवला त्याबरोबर हाताला लागलेले मेण काजई कपाला लागली हाताला फुंकर घालत त्यांनी वर पाहिले रागाने ते अगदी लाल तांबडे झाले होते हरामखोर साला ते ओरडले आतापर्यंत त्यांनी ही शिवी अशाच प्रसंगी देण्यासाठी राखून ठेवली असावी असे वाटते कुणी वाजवला करणार त्यांनी ओरडून विचारलं सहा वर्षाचा बिल खोडकर असल्याने नेहमीच कसल्या ना कसल्या अडचणीत सापडत असे व बोलून घेत असे तो घाबरत कसनुसे हसून म्हणाला तुम्ही गाणारा पक्षी पाहिला डॅडी इंजिनातला डॅडींनी त्याला दंडाला धरून खसकन खाली ओढल्याबरोबर बरोबर त्याचे ते घाबरट हसणे सुद्धा मावळले तुम्ही आमची करता तशीच मी तुमची थट्टा केली बिल बोलला पण त्याचा आवाज अगदीच खोल गेला होता थट्टेला काही काळवेळ असते तशी शिक्षेला सुद्धा डॅडी म्हणाले पैज आपली डॅडी तुम्ही नक्कीच सहा फूट नऊ दशांश इंच उडी मारली अजूनही आपण शिक्षेतून बचावू असा आशेने बिल बोलला डॅडींनी त्याचा पकडलेला दंड सोडून दिला आणि त्याला जाऊ दिले मला वाटतं लिली मी खरंच सहा फूट नऊ दशांश इंच उडी मारली ते म्हणाले डॅडींना इतरांनी आपली थट्टा केलेली आवडत नसे पण ती चेष्टा करून झाल्यावर काही दिवसांनी त्या क्षणी नव्हे त्या घटनेनंतर बिल आणि इंचिन मधला गाणारा पक्षी यांचा विनोद त्यांच्या आवडत्या आठवणींपैकी एक कथा होऊन बसली ती सांगून डॅडी खूप मोठ हसायचे आणि बिलसुद्धा